तुम्ही मला माझी बेइज्जती झाली सर्व भारतात मध्ये. मी मान सन्मान ठेवला तुमचा. हळू बोला. आमच्या गुरुजीला शिकवला हळू बोलायचं. का सांभाळूनच बोलत सांभाळून बोलत आहो मी तुमच्या सोबत. तुम्हाला नाही जमत होत तर मला पटत सांगायला पाहिजे नव्हतं. सांभाळूनच बोलत आहो तुमच्या सोबत. कोणाशी बोलत आहो ना तुम्ही असं नाना भाऊची पिये तर पिये सारखं काम करायला पाहिजे ना तुम्ही. शांत राहायचं म्हणजे काय. तुम्ही पिये आहे ना नाना भाऊचे. तुम्ही पिये आहेत ना. तुम्ही पिये मग. हा जबरदस्ती म्हणजे तुम्ही माझा कार्यक्रम का घेतला मला सांगा. हे पहा उमेश भाऊ. उमेश भाऊ खोटं बोलू नका तुम्ही. मी नाना भाऊ समोर तुम्हाला दोन डाव बोललेला नाही. नाही कार्यक्रम घेतानी तुम्ही. कार्यक्रम घेतानी तुम्ही जबर. नाही नाही हे पहा मला नको सांगावं तुम्ही. हा तुम्ही का कशाचा विचार करू. मी माझे 2 लाख खर्च झाले याचा विचार कोण करणार आहे. माझी तिथं सराबा बाजारमध्ये बेइज्जती झाली याचा विचार कोण करणार आहे. आणि तुम्ही या कार्यक्रम मला सांगायला पाहिजे ना तुम्ही. अरे वेळ नाही दिली तर पत्रिका दाखवल्या सर्व छापाल लावल्या तुम्ही. सर्व गोष्टी बॅनर बनवायला लावले का. मी नाही म्हटलं 2 दिवस. मी आता नाना भाऊच्या समोर या तर मी नाना भाऊ समोर या तर तुम्ही. कशाला पिए बनले कशाला कार्यक्रमात हे करून आले. बडबड बंद करा म्हणजे माझे 2 लाख लागले. माझी बेइज्जती झाली सर्व बाजारमध्ये. का आपली शे करणार. हा तर तुम्ही या ना. कोण आहे आता या ना. मी विचारतो ना या ना. कोणाला ऐकवणार आहे. तुम्ही कार्यक्रम घेतला ना माझा. मी नाना भाऊला नाही म्हणू शकत. मी भाऊंना नाही म्हणू शकत ना. साळवीजी बोलूच नका उमेश भाऊ. तुम्ही तुम्हाला भाऊ करून आलो हे करून आलो असं कोणासोबत नको करता. नाही नाही विचारायचा थोडा. असं कोणासोबत कार्यकर्त्यासोबत नको करता. वरच्या पक्षाला म्हणजे त्यांची पक्षाची नामुष्की होते. तुम्ही तर आज उद्या चालले जायचे. और सर्व विचार केला सर्व पाहिले आहे मी आयुष्यात 50 वर्ष माझ्या. नाही नाही मी पक्षात आहो मला नको सांगा. माझं जीवन गेलं काँग्रेस पक्षात. मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं भोलासिंग नाईक माझे आजोबा आहे. तुम्ही मला पक्ष नको सांगा. हो ना या ना बसू ना. बोलतो ना नाना भाऊ ना. बोलतो ना तो. हो तर नाना भाऊ ना विचारतो ना का तुम्ही. 1 महिन्याचं सिच्युएशन चालू नाही भाऊ वाटते का नाही. 2 लाख रुपये सराब वाजांना खर्च किया. उसको बोला कांग्रेस को संजीवनी मिलेंगी वहां से. भोला सिंह नाईक मेरा अजोबा सब है. हो आलातो भाऊ को लातो पूरी तैयारी हुई. फ्लैट लगे नाना भाऊ के सब लगे. और नाना भाऊ का पता ही नहीं. ऐसा भी ये काम करेगा क्या. मेरे तो गरीब के 2 लाख खर्च हो गए ना वहां. हाँ किससे बात करते खर्चे किए बोले तो उमेश डांगे से. 1 महीने पहले बोला उसको कि 10 बार मुलाकात हुई कार्यक्रम के. 2 दिन मुलाकात हुई. हो मैं भाऊ को ला रहा हूँ भाऊ को ला रहा हूँ. जब भाऊ आ रहा तो हम खर्चे नहीं करेंगे क्या. भाऊ को लाया नहीं उसने. मेरी तो सराबा बाजार का प्रेसिडेंट पुरुषोत्तम कावड़े वगैरह सब वहाँ मौजूद थे. भाऊ इसने लाया नहीं. फिर कार्यक्रम लेने को काय को होना. उसने साफ मना कर देने को ना कहा भाऊ आएंगे नहीं. भाऊ बिजी है. तुम अपना दूसरा देखो. हम विकास ठाकरे को बुलाते थे. विलास पुत्तेमार को बुलाते थे. पैसा खर्च किया ना. अभी भी आओ नहीं है भाऊ. पहुंच गया है ना. बता हमने इनको ला ले मोबाइल. आगे तो हाँ बोलो. ला मोबाइल ला. इधर बोलो ना. आ जाएगा ना. बोलो वीडियो में. हाँ बोलो. वो उम्मीद उम्मीद आगे क्या. हाँ मेरी आपसे सबसे विनंती है. इसके पहले 1 महीना पहले 1 महीने से नाना भाऊ का जो पिए था उमेश डांगे को. भाऊ का हमने कार्यक्रम लिए भैया. और ये कार्यक्रम में सराबा बाजार शिव जयंती का कार्यक्रम जो था उसमें हमने 8-15 दिन से नाना भाऊ को प्रमुख मेहमान के लिए हमने टाटा स्टैंड चौक में शिव जयंती का पूजन करने बुलाए थे. उसमें शिवरत्न शिवाजी महाराज के ऊपर में पुना से शिवरत्न का भी कार्यक्रम आयोजित किया था और महाप्रसाद का भी आयोजित किया था. इसमें प्रमुख मेहमान नाना भाऊ
कि हमने विनंती की थी वो आए नहीं, क्यों नहीं आए इसका फैसला होना हमारे को। भाव के नाम के लिए हमने बोला, मैंने उसको बोला कांग्रेस को संजोग नहीं मिल जाएगी वहां से भिखारी से। क्या क्या बोल रहे, भाव से मिलना है हमारे को, गुरु बंधु है मेरे, 5 लाख खर्चा किया मैंने सारा बाबा आजाद में, दिमाग खराब नहीं करने का। तो मेरे गुरुदेव की पूजा कर रहे हैं, लगे हुए हैं मेरे छाती पे, आने दो उसको, मैं जाने को मेरे आजोबा भोला सिंह नायक वहां के प्रेसिडेंट है कांग्रेस के नागपुर जिला के, उसको बोला संजोगी मिल जाएंगी, नाना बाबू बोला वहां तूने प्रोग्राम नहीं लेना था मेरे को, तुम्ही मला माझी बेइज्जती झाली सारा बाबा आता तुम्हाला, मी मान सन्मान ठेवला तुमचा, हळू बोला आमच्या गुरुजीला शिकवला हळू बोलणं, तर फालतूच्या गोष्टी नको करा, हात सोड हळू बोला, तिथे आपण बोलू सगळेच जण बोलू, तू दिमाग करा देख के ना सब काले सब तो तभी है, एक सांपली का सामान्य कार्यकर्ता प्रेसिडेंट बन रहा है महाराष्ट्र का,